सातारा, रत्नागिरी आणि रायगडच्या जिल्ह्याच्या सीमेवर असलेले कुडपण गाव आज आपण पाहणार आहोत. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या गावात शेलार मामाची समाधी पाहायला मिळते. शिवाय त्यांचे वंशज यांची भेट आणि काही शिवकालीन शस्त्रे आपल्याला यावेळी पाहायला मिळाली. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेल्या या गावाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण एक अशा ठिकाणी आलो आहे, म्हणजेच आडवाटेचे एक भटकंती आपण निवडले. म्हणजे मी आता आमच्या कुलस्वामींनी म्हणजे वाकडे माणगावला जात होतो, मग त्याबरोबर थोडीशी माहिती मिळाली आप्पाकंड की एक कुडपण म्हणून गाव आहे, म्हणजे शेलार मामा. तुम्हाला माहीत असतील शेलार मामा कोण आहेत. आपले स्वराज्याचे खूप मोठे आपले मावळे होते, तानाजी मालुसरांचे ते मामा होते. तर त्यांचीच जन्मभूमी कुडपण हे गाव आहे. या कुडपण गावाला प्रतिमाबळेश्वर पण म्हणतात. तेच गाव आपण एक्सप्लोअर करायला चाललो आहे. तर आता मला राहुलनं गेलं नाही, एवढं भारी या ठिकाणी आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय जंगल, आणि दुसरी गोष्ट हे टुमदार जे कौलारू घर तुम्ही बघू शकताय. एवढं छान वाटतं इथं, म्हणजे पूर्ण शांत परिसर आहे, इथं कोणीही नाही बरं का. म्हणजे त्या 30 किलोमीटरच्या पट्ट्यात अजिबात इथं कोण नाही. तर हेच आपण गाव एक्सप्लोअर करायला जायचं आहे. तर आता माझ्याबरोबर आप्पा आहे आणि मी आहे. या अगोदर वाकड्याचं आपण दर्शन घेतलं, जर व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर देतोय, नक्की बघा. तर आता आपण कुडपणला चाललो. कुडपणला येण्याचा मार्ग म्हणजे आपण डायरेक्ट आंबेनळी घाट उतरतो, पोलादपूर गावात पोचतो, डाव्या बाजूलाच बरोबर हा फाटा जातो आणि डायरेक्ट 30 किलोमीटर अंतरावर हे कुडपण गाव आहे. तर मित्रांनो, आता तिथेच जाऊया आपण. तिथला आसपासचा परिसर, त्या गावात आपल्याला काय काय पाहायला मिळते, तर असं म्हटलंय की शेलार मामांची जन्मभूमी आहे ते पण आपल्याला तिथं पाहायचं आहे. बघूया त्या गावात काय काय आणि आजूबाजूचा तुम्हाला सगळा परिसर दाखवतो. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण आडवाटेच्या भटकंतीला. तर मित्रांनो, आता आपण पोचलो कुडपणच्या हद्दीत. पहिल्यांदा आपण ज्या प्रवेशद्वारापाशी थांबलो, म्हणजे ज्या कमाणीपाशी थांबलो, कमाणीपासून येताना आपल्याला कुडपण बुद्रुक लागतं आणि तिथूनच 4 किलोमीटर अंतरावर कुडपण खुर्द असे हे दोन गावं लागतात. तर आपण कुडपण बुद्रुकच्या इथे विचारलं की आपल्याला कुठे जायचं आहे, शेलार मामांची आपल्याला जे जन्मस्थान आहे ते कुठे आहे, तर ते म्हणले की 5 किलोमीटर अंतरावर कुडपण खुर्द आहे, शेवटचं गाव आहे महत्त्वाचं, त्या गावामध्ये आपण जायचं आहे. आणि तर आपण ते गाव पास केलं, तर सर्वात तुम्हाला महत्त्वाचं जे मला इथं पाहायला मिळालं, म्हणजे जेवढा या गावात जाताना आपण ज्या रस्त्यावरनं सौंदर्य बघतोय ते खूप सुंदर वाटतंय. म्हणजे जेवढं बघल तेवढं इथे कमीच आहे, एवढं छान वाटतंय. तर महत्त्वाचं मी इथे काय पाहायला थांबलोय हे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हा पूर्ण तुम्ही बघू शकता, हा नजारा तुम्हाला दाखवायचा होतो. काय जबरदस्त नजारा तुम्हाला समोर दिसतोय. पुढे असा सह्याद्री जेवढाच रौद्र तेवढाच सुंदर आणि देखणा, कसला भारी नजारा आहे बघा ना मित्रांनो. आणि असा हा कोकणकडा पूर्ण खालीपर्यंत आणि ही पूर्ण सह्याद्रीची रांग. आपल्याला बहुतेक वरती जो दिसतोय तो मधुमकरंदगडचा आपल्याला सुळका दिसतोय. मित्रांनो, तुम्हाला म्हटलं का नाही की प्रत्येक ठिकाणी या सह्याद्रीचं सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं. तर आता जरासं पुढं आलो तर मी म्हणतोय बरं का की पाण्याचा आवाज येतोय, इथे एक धबधबा असणार. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा धबधबा, एक छोटासा ओढा तो येतो आणि सह्याद्रीमधून ज्यावेळेस कोसळतो त्यावेळेस त्या धबधब्याने त्या पाण्याने किती रौद्र रूप धारण केले हे समोर तुम्ही बघू शकताय. आणि हे ठिकाण तुम्हाला बघण्यासाठी, तुम्हाला हे सर्व सौंदर्य बघण्यासाठी इथे यावंच लागेल. अनएक्सप्लोअर आहे, कोणी केलं नाही, खूप सुंदर ठिकाण आहे. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जिथे वळण घेल तिथे तुम्हाला एक नजारा बघा भेटेल. खूप भारी वाटतंय. मी हा धबधबा बघतोय, मागा धरून 15 मिनटं झालं थांबलोय मी, पण एवढं भारी वाटतंय की इथून खालावसं
वाटेना मला. पण आता काय करायचं, आपलं वेळेचा अभाव आहे, आपल्याला जावंच लागणार आहे. अजून काय काय आपल्याला पाहायला पुढे मिळते ते पण बघूया, गावात काय काय आहे ते पण बघूया, आणि आपल्या शेलार मामांची समाधी ती पण देखील बघायची. समाधीकडे जातो. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय कुडपण गावामध्ये, म्हणजे कुडपण बुद्रुक, त्याच्यानंतर कुडपण लागतं खुर्दच आहे, आणि जरासं वर आलं की आपण कुडपण खुर्दमध्ये पोहोचतो, म्हणजे हे शेवटचं गाव. आता इथे रस्ता करायचं चालू आहे, इथून पुढे ते महाबळेश्वरला जाऊन रस्ता मिळणार आहे. तर एवढं सुंदर गाव आहे ना मित्रांनो, मी शब्दात वर्णन करू शकत नाही एवढं सुंदर गाव आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय, हा लोखंडी पूल आहे, ओढा आहे, आणि ओढ्याच्या शेजारी हे टुमदार गाव आहे. खूप सुंदर गाव आहे, म्हणजे अक्षरशः इथून माझा पायच हलवत नाही. आता आपल्याला सरपंच भेटले आहेत, सरपंच आपल्याला माहिती देणार आहे सगळे, आणि शेलार मामांच्या समाधीविषयी किंवा या गावाविषयी आपल्याला थोडीफार माहिती मिळाली तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल. तर मित्रांनो, खरंच तुम्ही एकदा तरी इथे भेट द्यायला यायला पाहिजे. खूप सुंदर ठिकाण आहे, अपरिचित ठिकाण आहे, कोणाला जास्त माहीत नाही, त्यामुळे गाव खूप बघण्यासारखं आहे. नक्की इथे भेट द्यायला पाहिजे. जाऊया आता सरपंचवरती, समाज दर्शन घेऊ आपण, आणि आपण त्यांना विचारू. नमस्कार. हां नमस्कार, मी नितीन मगळे. आम्हाला अशी अशी माहिती मिळाली की ते कुडपण गावामध्ये शेरामामांची समाधी आहे, जन्म गाव आहे. तर आम्हाला तिथून थोडी माहिती मिळाली की गावचे सरपंच म्हणजे तुम्ही. हनुमंत धोंडुशेला तुमचं. माझं नाव हनुमंत धोंडुशेला. हे शेलार मामांचं जन्मस्थ गाव, त्यांची बहीण गोडवली, तानाजी मालुसऱ्यांचं गाव हे गोडवली, पाचगणीच्या खाली आहे, सातारा जिल्ह्यामध्ये, पण पाचगणीच्या खाली आहे गोडवली. आणि तिथं त्यांची सावित्री बहीण तानाजी मालुसऱ्यांची आई, आणि ज्या वेळेला समजा तिकडून ते हे अब्दुल खानाचं सैन्य सत्या म्हणजे मंदिरं तोडीत सर्व काय करीत आली, गोडवली ही जाळल्या गेली, आणि तिथं परिस्थिती अशी झाली. पण हे शेलार मामांना कुडपणमध्ये असल्यामुळं काय समजलं नाही, ते मांडे म्हणून भेटायला बहिणीला गेलेत, तर तिथली परिस्थिती अशी बैठली. पण त्यावेळेला ती त्यांची बहीण सावित्रीबाई आणि तानाजी मालुसरे लहान आणि सूर्याजी मालुसरे लहान असताना त्यांनी तिथून घेतले, ते कुडपणमध्ये आलेत. कुडपणामध्ये आलेत, कुडपणमध्ये थोडे महिने राहिलेत ते, आणि आता शिक्षण यांना कसं द्यायचं, भाचं तर सैन्यामध्ये भरती झालं पाहिजे, असा त्यांनी एक गाव निवडला की उंबरट. पण त्या गावाचं पहिलं नाव होतं उंबरटा. हा, त्या गावाचं नाव होतं उंबरटा, आणि तो अशा ठिकाणी होता की तिथं कोणीही जाऊ शकत नाही असं ठिकाण होतं. मग हिथून शेलार मामाने दोन्ही बाचे घेतले आणि उंबरटला गेलेत. उंबरटला त्यांचं शिक्षण जे काय करायचं ते केलं, आणि मग महाराजांना त्याने अशी विनंती केली की महाराज, माझे दोन भाचे आहेत, ते आपण सैन्यामध्ये भरती करून घ्यावं अशी विनंती केली. त्याच्यामुळं महाराजांनी त्यांना सैन्यामध्ये भरती करून घेतलं. बरेच काय शेलार मामांनी समजा त्या सैन्यामध्ये कर्तबदारी केली, काही केलं. शेवटचा सिंहगड घेतला, त्यावेळेला तानाजी मालुसरे पडल्या गेलेत, पडल्या गेलेत, आणि मालुसरे पडल्याच्या नंतर तिथं उदय भानू एक शिलेदार होता त्या सिंहगडावरती, म्हणजे त्याचं नाव कोंढाणा, पहिलं नाव कोंढाणा. हा, आणि तानाजी मालुसरे पडल्याच्या नंतर त्याचं नाव सिंहगड झालं, सिंह गेला असे. तिथं त्यावेळेला महाराजांनी ते हे केलं, आणि मग तिथून परत पडल्याच्या नंतर आपल्या उदय बानूला शेलार मामाने काय हत्याराने मारलेलं नाही, हत्यार हे चालवलंच नाही. वाघ जसं समजा जनावराचं नरडं फोडतो तसं त्यांनी झेप मारून उदय बानूचं नरडं फोडून त्याला तिथं मारल्या गेला. आणि तिथून मग जे तानाजी मालुसऱ्यांचे ते देह उचलला, आणि ज्या घाटाने आलेत त्या घाटाने मडेघाट म्हणून प्रसिद्ध झाला. ते मड आणलं, त्याच्यामुळं प्रसिद्ध झालं, ते उंबरटला झाले. आणि तिथून तानाजी मालुसरे पडल्याच्या नंतर 11 महिन्यांनी शेलार मामा वृद्ध असल्यामुळं त्यांना कुणी मारल्या गेले नाहीत का काय नाहीत, पण वृद्ध असल्यामुळं त्या टायमाला त्यांचं 80 वर्षे वय होतं. पण तिथं उंबरटामध्ये शेलार मामांची जी समाधी आहे, आता ते इतिहास समजा त्यांनी प्रसिद्ध केला. काही इतिहास असे प्रसिद्ध झालेत की आतापर्यंत हे इतिहासात दबल्या गेला होता. अच्छा, महाराजांचा इतिहासच दबल्या गेला होता, तो आता थोडा थोडा बाहेर
पडत गेलेले आहे. कोण कुठं काय झालं तसे तर आपल्या महाराजांच्या ह्याच्यामध्ये सैन्यामध्ये बरेच वीर होते आणि 18 पगड जात त्यांनी जमा केले होते आणि बरेच वीर होते की असे वीर होते पाऊनखेंड लढवली बाजी प्रभू देशपांडे हा सर्वे अगदी शिलेदारच सर्वे होते आणि हे सरनोपत तानाजी आपले सेलर मामा कोंडाजी रायाचे सेलर म्हणून त्यांना एक पदवी भेटली आणि हे जलमस्त गाव आणि इथं समाधी आहे आणि तिथं त्यांचे ते प्रतिष्ठा कारण तिथं भाच्यांचं शेलार आपले तानाजी मालोसऱ्यांची झोपडी होती ह्यांची झोपडी होती शेलार मामांची आणि तिथून मग काय करायचं युद्ध काय करायचं त्यांची एक निशाणी होती. इथं एक शेलार खेंड आहे हा आणि मग ते गड घेताना कुठं जायची स्वारी करायची ते त्यांची एक निशाणी होती गंजी पेडवायचे की बा अमुक ठिकाणी आता जाय स्वारी करायची आहे अशी एक त्यांची निशाणी होती. त्या पद्धतीने तो राजकारभार चालत ही 15वी पिढी ह्या गावात माझी 13वी माझा मुलगा 14वी आणि माझा नातू 15वी उर्फ शेलार मामा उर्फ त्यांचे हे 13वे वंश त्यांचा मुलगा 14वा यांचा मुला नातू मुलगा नातू हा 15वा पिढी आज ह्या गावामध्ये शेलार मामांचे वंशज आहेत आणि इथं आपण समोर बघतो शेलार मामांची समाधी आहे आणि काही शेलार मामांच्या कुटुंबातले किंवा काही भाऊ किती काही लोक शती गेलेले आणि काही स्मारक आहेत आणि इथं आपण दिसतो की त्यांचा सरनोबत कोंडाजी राजे शेलार म्हणून बोर्ड लावलेला आहे. ती शेलार मामांची समाधी आहे आपण बघतोया शेलार मामांची समाधी आणि गाव एकदम सुंदर आहे. शेवटचं गाव आहे रायगड जिल्ह्यातील शेवटचं टोकाचं गाव आहे आणि तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवरती तिन्ही जिल्ह्याच्या सातारा रत्नागिरी आणि रायगड तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवरती हा गाव आहे आणि इथून 12 किलोमीटरचा रस्त्याचं काम चालू आहे कुडपण ते कुमटे म्हणजे महाबळेश्वर तालुका रस्त्याचं काम चालू आहे. काही दिवसानंतर आपल्याला इथून महाबळेश्वरला जाण्याचा अगदी जवळचा रस्ता मिळेल. घाट न जाता आपण इथून छोट्याशा रस्त्याने आपण महाबळेश्वरला जाऊ आणि आपण आता ह्यांच्याकडे आपण ह्यांच्या घरी जाऊ. ह्याचंही सुशीकरण म्हणजे 1 कोटी रुपये पडलेले आहेत. आम्ही ह्याला हलवणार नाही ह्याच्यावरती फक्त छेद आहे आणि बाकी ही म्हणजे ह्याच्यामध्ये लादीमध्ये हे सर्व होणार म्हणजे गव्हर्नमेंटनं हा हे सर्व म्हणजे हे रिपेरिंग करायला निधी टाकलेला आहे. 2 रूम आहेत एक हत्यार ठेवायला जे त्यांची जे आहेत ते आता काही हत्यार बाद झालेले आहेत काही ढाळही बाद झाल्यात जंगून गेल्यात. आता 351 वर्ष झाले ते कुठं फक्त 1-2 हत्यार आमच्याकडे आहेत. एक ती मेळामध्ये समतेर आहे म्हणून ती शाबित आहे. कोणती नदी म्हणला इथं बुत्रणी हा भराडी हा आणि ती आवेरी हा आणि 3 नद्यांच्या संगमावरनं जगबुडी उगम पावली. अच्छा हा ती कुठं गेली खाली खेड रत्नागिरीला म्हणजे इथून जगबुडीचा उगम झाला. मित्रांनो आता आपण आहे ना सरपंचाच्या घरी आलोय. सरपंचांनी आपल्याला चहा पाण्याचं सोय केलं आणि त्याचबरोबर आपल्याला इथले जे जुने शस्त्र आहेत शिवकालीन शस्त्र आहेत ते पण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. तर आपण थांबलो ते शस्त्र घेऊन येतात ते पण तुम्हाला दाखवतो. चला बरं आता आपण कुडपण खुर्द या गावामध्ये आहोत. गावचे सरपंच हनुमंतराव शेलार हे शेलार मामांचे 13वे वंशज आहेत. आज त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वंशजाने पूर्वीपार परंपरेपासून शेलार मामांची हत्यार त्यावेळी एका लाकडी पेटीमध्ये आणि त्याच्यावर लोखंडी पेटी असं ठेवली होती आणि त्यात आपलं हत्यार त्यांनी जतन करून ठेवलेली पुढच्या भावी पिढीला हा इतिहास कळावा आणि याचं जतन व्हावं. आणि ही तलवार आहे शेलार मामांची स्वतः शेलार मामांनी वापरलेली आहे आणि ही बिचवा आणि ही तलवार आणि ही शेलार मामांची तलवार. आज हनुमंतराव शेलार गावचे सरपंच यांच्या घरामध्ये आज आपले हातरी बघायला मिळतात
आणि त्यांची वंशावळ सुद्धा आहे त्यांच्याजवळ. आज आपण माझं भाग्य समजतो की आज शेलारमामांनी वापरली हत्यारी, मला बघायला आणि मला हात लावायला मिळाली हे माझं पूर्ण भाग्य समजतो. जय शिवराय. मित्रांनो, आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय, हे आहे कुडपण. कुडपण गावात आपण आलो आहे आणि अक्षरशः निसर्गाच्या सानिध्यामध्ये डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव खूप सुंदर गाव आहे. म्हणजे तुम्ही आता बघू शकताय, या आजूबाजूला ओढ आहे, चारी बाजूला डोंगर दऱ्या आहेत आणि त्याच्या कुशीमध्ये हे गाव, खूप सुंदर गाव आहे. पूर्ण आपण ते गाव तुम्ही सगळं बघितलं. महत्त्वाचं म्हणजे शेलार मामा यांची वंशज आपल्याला पाहायला मिळाली, त्यांच्याकडून बरीच आपल्याला माहिती पाहायला मिळाली, आपल्याला जुने शस्त्र जे साठा आहे त्यांचा तो पाहायला मिळा, स्वतः शेलार मामाने वापरलेले शस्त्र त्याचं दर्शन आपल्याला झालं, त्यांच्या समाधीचं दर्शन झालं. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला? खूप सुंदर भटकंती होती, मला वाटलं नव्हतं की एवढं सुंदर इथं पाहण्यासारखं असू शकतं. मी फक्त म्हणलं की एक कुडपण गाव असेल आणि त्याच्यामध्ये, पण ज्यावेळेस या गावामध्ये आलो तर आपल्याला येता येता एवढं सुंदर नजारे बघायला भेटले. सोबत हे गाव इतकं सुंदर आहे, इथली माणसं एवढीच प्रेमळ आहेत. अजून याच्याबरोबर या गावाला इतिहास पण खूप मोठा आहे. म्हणजे कसं आहे, जर तुम्ही बघितलं तर ज्या कृष्णा कोयनाच्या उपनद्या आहेत त्या नद्यांचा इथं आपल्याला संगम पाहायला मिळतो. आणि तिथून महत्त्वाचं म्हणजे जे रत्नागिरीत जाते जगबुडी नदी, त्याचा पण उगम इथेच आहे. तर मित्रांनो, एवढं सुंदर गाव आपल्याला इथे पाहायला मिळालं, तर कधी आला तर नक्की इथे भेट द्या. राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था देखील करतात तिथले लोक. नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, सरपंच स्वतः त्यांचा नंबर देतो. काही कॉन्टॅक्ट असेल, काही माहिती असेल तुम्हाला विचारायची तर त्यांचा सरळ नंबर देतो, तुम्ही विचारू शकता. अनएक्सप्लोअर गाव ते आपण एक्सप्लोअर केलं, तर खूप सुंदर गाव आहे. कधी आला तर नक्की इथे भेट द्या. महत्त्वाचं येण्याच्या वाटा म्हणजे तुम्ही डायरेक्ट पोलादपूरला येणार असेल, आंबेनळी घाट ज्यावेळेस उतरणार तिथून डाव्या साईडलाच हे गाव आहे. मी गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर मित्रांनो, मी असे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतो, तर तुम्हाला हे ट्रॅव्हल व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि हां मित्रांना सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना कळू दे हे असे अपरिचित ठिकाणे. मित्रांनो, चला तुमची रजा घेतो, पुन्हा भेटू एक नव्या भटकंतीसह, एक आडवाट्याच्या भटकंतीसह. जय शिवराय, जय महाराष्ट्र.